महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं अशी सरकारची मागणी आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पत्रासाल घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपते. ही कोठडी वाढवून घेण्यासाठीच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होती. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही वर्षांपूर्वी न्यायालयानं डीजेवर बंदी घातली होती, त्यामुळे आजच्या निकालात नेमका कुठला निर्णय होतो याकडे गणेश मंडळांचं लक्ष लागलं आहे. आज विधिमंडळाचा दुसरा आठवडा आहे. पुढचे चार दिवस अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक राहणार असल्याची चिन्ह आहेत. शेतकरी कायदा आणि सुव्यवस्था आणि सरकारनं दिलेल्या स्थगिती संदर्भाविरोधात विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता वर्तवली जाते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या रणनीतीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. गणेशोत्सवानंतर शिवसेनेची राज्यभर महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदेच्या बालेकिल्ल्यातून अर्थात ठाण्यातून या ठाकरेंच्या यात्रेला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील टेंभीनाक्यावर ठाकरे पहिली सभा घेणार आहेत. शिवसेना मनसे युतीबाबत शर्मिला ठाकरेंनी मोठं विधान केलंय. उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर पाहू असं वक्तव्य शर्मिला ठाकरेंनी केलंय. अमरावतीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं भव्य दही अंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राणा दाम्पत्यानं फडणवीसांचे जेसीबीच्या सहाय्यानं मोठा हार घालून जंगी स्वागत केलं. दरम्यान या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हंडी देखील फोडली. या दही हंडी सोहळ्याला अभिनेता गोविंदा देखील उपस्थित होता. दरम्यान या कार्यक्रमात राणा दाम्पत्याकडून फडणवीसांच्या रक्ततुलेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र फडणवीसांनी रक्ततुला करायला नकार दिला. अमरावतीत राणा दाम्पत्यानं आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात हजेरी लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तोंड भरून कौतुक केलं. तर आगामी निवडणुकीत राणा दाम्पत्य कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असं सूचक विधानही चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. अजित पवार यांना मदत करण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी पवारांना टोला लगावला. लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी हा टोला लगावला. अटल अडवाणीसारख्या पूर्वीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भरपूर कामं केली, म्हणून आज मोदींच्या नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे असं सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. टिपू सुलताननं इंग्रजांविरोधात 4 वेळा लढाई लढली तर सावरकरांनी 4 वेळा इंग्रजांची माफी मागितली असं वक्तव्य ओवेसी यांनी केलंय. ओवेसी यांच्या याच वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. असदुद्दीन ओवेसींच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. ज्यांना देशच माहिती नाही त्यांना सावरकरांचा इतिहास काय समजणार असा टोला फडणवीसांनी लगावला. डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या भोंदूंना नोटीस बजावणार असल्याची माहिती पोलीस अधिकार गावात जाऊन चौकशी करणार आहेत. औरंगाबादच्या पारुण प्रकरणी बाबासाहेब शिंदेंच्या चौकशीची शक्यता आहे. शिवसेना उपनेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपद कार्यकाळातील कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा कार्यक्रम संपन्न झाला. पुण्यात शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते गणपती आमचा किंमत तुमचे या मनसे आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शर्मिला ठाकरे यांच्या स्वागतासाठी ढोल पथकाचं वादन देखील करण्यात आलं. ढोल पथकाचं वादन सुरू असताना शर्मिला ठाकरे यांनीही ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. अकोल्यात आमदार रोहित पवारांनी बुलेट सवारी केली. अकोल्यातील मूर्तिजापूर इथे दही अंडीच्या कार्यक्रमानिमित्त आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळेला त्यांनी चारचाकी गाडीतून उतरून थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बुलेट घेत कार्यक्रम स्थळ गाठला.
ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड आणि वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजार यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. पटणामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या ताफ्यात नितीश कुमार उपस्थित नव्हते. दगडफेकीमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 3 ते 4 वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील श्रीमंत राजा गणपतीचा ढोलताशाच्या गजरात धुमधडाक्यात आगमन सोहळा पार पडला. शंकर महाराजांचा देखावा आणि 16 फुटी बाप्पाच्या विलोभनीय रूपानं नाशिककरांचं लक्ष वेधून. 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी, खाजगी गाड्या, लक्झरी बसेस, विमान आणि रेल्वे यांचं नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे साताऱ्यात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार उदयनराजे यांनी देखील दहीहंडी फोडली. दहीहंडीचा अनोखा उत्सव पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी देखील केली होती. जळगावात केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी लुबाडत असल्याच्या घटना घडत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मूळ भावापेक्षा कमी भाव मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होती. कोरोना मंकीपॉक्स नंतर आता टॉमॅटो फ्लू सारख्या नव्या आजारानं भारतात थैमान घातलंय. हँड फूट माउथ डिसीज असं या आजाराचं नाव आहे. त्यामुळे या आजारामुळे पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली. जळगावात जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस खुनांची मालिका सुरूच आहे. काल संध्याकाळी किरकोळ वादातून 2 तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नांदेडमधल्या कंधारा इथे देवदर्शनासाठी गेलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या 5 जणांमध्ये 1 जण पोहायला गेलेला असताना हा सगळा प्रकार घडला. तरुण बुडू लागला आणि त्याला वाचवण्यासाठी इतर 4 जण त्याच्या मदतीसाठी धावले आणि त्यांचा देखील या तलावात बुडून मृत्यू झाला. बारामतीत एका 9 वर्षांच्या मुलाचा कालव्यात पडून मृत्यू झाला. स्वराज गिरीमकर असं या मृत मुलाचं नाव आहे. प्रकरणी बारामती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वर्ध्यात सासूरवाडीची संपत्ती हडपण्याच्या उद्देशानं दारूत विष देऊन साडूची हत्या केल्याची घटना घडली. मोरेश्वर मारुतराव पिंपळे असं या मृतकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. वाशिम नगर परिषदेतर्फे विदर्भस्तरीय देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमादरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोंढाकर यांनी देशभक्ती गीतावर भन्नाट ठेकाही ठरला. कल्याणमध्ये पेट्रोलिंग दरम्यान घरफोडी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चोरट्यांकडून जवळपास 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यामध्ये गुंडांचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आरोपीच्या समर्थकांनी व्हॉट्सअप स्टेटसवर देखील ठेवला होता. चौकशीमुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्गातील बांदा तपासणी नाक्यावर 4,60,000 दारूसह 13,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी विशाल तुपेविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. श्रावणातील शेवटच्या सोमवारनिमित्त अकोल्यात उद्या कावड यात्रा निघणार आहे. आज अकोल्यातून कावडी गांधीग्रामकडे रवाना झाल्या. वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजातर्फे तीज उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नृत्य सादर केलं. कोरोनामुळे गेली 2 वर्ष हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता, त्यामुळे यंदा हा उत्सव अगदी दणक्यात साजरा झाला. पालघर जिल्ह्यात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे कोकण वर्षा मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉन स्पर्धेत 5,000 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी या मॅरेथॉनला उपस्थिती लावली. कोल्हापुरातील पन्हाळगड किल्ल्याचं अस्तित्व धोक्यात आलंय. पन्हाळगडाच्या राजदिंडी मार्गावर तटबंदी आज पुन्हा ढासळली. तातडीनं उपाययोजना न केल्यास उर्वरित तटबंदी देखील ढासळण्याचा धोका निर्माण झालाय. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12,000 हेक्टरवरचं पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पाहायला मिळतं. हे खड्डे बुजवण्यासाठी थेट पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनीच पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. पुण्याच्या चाकणमध्ये एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. चाकणच्या दिशेने येणारा कंटेनर आणि दुचाकी असे दोन्ही एकमेकांसमोर आले होते, परंतु दुचाकीस्वारानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अपघात टळला. सध्या या घटनेची दृश्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मुंबई पालिकेत नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीच्या विटामध्ये 2 जणांना 6 लाखांचा गंडा घालण्यात आला, तर या प्रकरणी आणखी 2 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये पोलिसांनी जिवंत कारतूसासह 2 गावठी कट्टे जप्त केले, तसंच या प्रकरणी एका संशयिताला देखील अटक केली आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी पूर्व द्रुती मार्गावर वाहतूक कोंडी असल्या कारणानं चक्क लोकलनं प्रवास केला. दादर ते कल्याण आणि कल्याण ते दादर असा प्रवास त्यांनी यावेळी लोकलनं केला. त्यांचा हा प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून दाट धुकं, हिरवीगार घनदाट झाडी आणि त्यातून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे यांची ड्रोन सफरद्वारे दक्ष काटकरनं एक वेगळीच सफर घडवली आणि त्याचीच ही झलक आपण पाहतोय. हिमाचल प्रदेशातील काही राज्यात मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 22 मृतांपैकी 8 जण एकाच परिवारातले असल्याची माहिती आहे. फिफाकडून भारतीय फुटबॉल संघाविरोधात केलेल्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आता कोर्ट नेमका काय निर्णय देतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. साऊथचा सुपरस्टार ज्युनियर NTR गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचं देखील बोललं जाते. दरम्यान हा भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियात गाजतो आहे. नासाच्या वतीनं पुन्हा चंद्रावर माणूस उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. Artemis 3 या मोहिमेतून प्रथमच महिला आणि कृष्णवर्णीय आकाशवीरांना चंद्राच्या भूमीवर उतरण्याची अमेरिकेची योजना आहे. Apollo 17 या मोहिमेतून 1972 साली अखेरचा माणूस चंद्रावर उतरून पृथ्वीवर परतला होता. त्यानंतर जवळपास 5 वर्षांनी नासानं ही तयारी केली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.